कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना संतभूमी स्वरक्षक संघर्ष समितीने वारकऱ्यांच्या शिष्टमंडळासह येऊन आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांना संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी श्रीक्षेत्र देहूजवळील संत तुकोबारायाची ध्यानसाधना, तपोभूमी भंडारा, भामचंद्र डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2011 शासनाने घोषित केले होते. त्यासाठी शासनाच्या सांस्कृतिक पुरातत्व विभागाद्वारे अधिसूचना देखील जारी करण्यात आली होती. त्यामुळे या संपूर्ण पवित्र क्षेत्राला सुरक्षितता प्रदान झाली आहे. यावेळी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांचा तुळशीचा हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी हबप मधुकर महाराज ठाकरे गुरुजी, हबप चैतन्य महाराज कबीर, हबप पंडित महाराज क्षीरसागर, हबप यशवंत महाराज फाले, हबप ढाकणे महाराज, हबप कृष्णा महाराज परेराव, अनुसया संत अनुग्रहित नयनाताई भोसले, वारकरी संत अभ्यासक माधवीताई बाने, संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील यांच्यासह वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वारकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवून देतील असं आश्वासन देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी या शिष्टमंडळाला दिलं. मी मधुसूदन पाटील, संतभूमी संरक्षक संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष या नात्याने, आणि माझ्याबरोबर आज जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी देहू आळंदी पंढरपूरहून आम्ही आज बाबांना आशीर्वाद आणि पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आहोत. बाबांनी आपल्या वारकरी धर्मासाठी जे महान काम केलेलं आहे ते न भूतोनं भविष्यती आहे. 2011 साली तुकोबांची साधना तपोभूमी म्हणून जगप्रसिद्ध असणारा भंडारा डोंगर, भामचंद डोंगर आणि घोराडेश्वर डोंगर या तिन्ही डोंगरापैकी दोन्ही डोंगर जे आहेत भंडारा भामचंद डोंगर हे राजकीय बिल्डर धनिक भूमाफियांच्या द्वारे ज्यावेळी धोक्यात आले, म्हणजे तोडफोड आरंभ केला, MIDC ने सुद्धा बाधित व्हायला लागले, त्याच कालखंडामध्ये संतभूमीची साधनाभूमी आहे, वारकऱ्यांची अस्मिता आहे, श्रद्धास्थान आहे आणि संस्कृतीचा हा जो वारसा आहे हा अबाधित राहावा म्हणून पाठपुरावा केल्यानंतर बाबांनी हे मनावर घेतलं आणि 2011 राज्य संरक्षित स्मारक म्हणून भंडारा भामचंद डोंगर पायथ्यापासून 300 मीटर रेंज त्याला बफर झोन म्हणतात अशा प्रकारे संरक्षित केलं ही वारकरी संप्रदायासाठी फार मोठी आनंदाची घटना आहे. आणि त्यानंतर काय झालं, बाबांच्या नंतर जी सरकार आली ही बिल्डर धारजीने असल्यामुळं, भूमाफिया धारजीने असल्यामुळं त्यांनी प्रयत्न केला ही अधिसूचना बदलण्याचा. पण आम्ही संत मंडळी, वारकरी मंडळी सजग आहोत, आम्ही ही अधिसूचना बदलू दिली नाही. त्याच्यासाठी प्रचंड आम्हाला आंदोलनं संघर्ष करावे लागले आणि आज ही अधिसूचना जशी आहे तशी आहे, त्याच्यावरती निर्णय घेतलेला नाही. आणि आमचा विश्वास आहे फक्त पृथ्वीराज बाबा त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतात, कारण या देशाला निरपेक्ष तत्वज्ञान ज्यांना म्हणतात, संस्कृती ज्याचा अभिनिवेश नसणार असा एकच नेता आम्हाला वाटतो पृथ्वीराज बाबा, आणि आम्ही त्या विश्वासानं आलेलो आहे आणि आम्ही त्यांना संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं पाठिंबा आज जाहीर करत आहोत. उद्याचा भावी मुख्यमंत्री आहेत हे पृथ्वीराज बाबा असणार आहेत आणि तेच हे आमचं वारकऱ्यांचं काम करू शकतात ही आमची ठाम धारणा आहे, विश्वास आहे. म्हणून माऊली ज्ञानोबारायांचे प्रतिनिधी, तुकोबारायांचे प्रतिनिधी, पंढरपूरचे प्रतिनिधी या नात्यानं आम्ही वारकरी आज उपस्थित आहोत आणि आम बाबांना आमच्या ह्या पुढच्या भावी वाटचालीसाठी मुख्यमंत्री पदाच्या ह्या विराजमान खुर्चीवरती आम्हाला त्यांना पाहायचं, आम्ही हा जाहीर पाठिंबा आज देत आहोत. KMS News स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.